Hello students, in today's lecture we are going to talk about one more post fertilization event, which is implantation. So our today's topic is implantation. Implantation. Now, what is mean by implantation? It is attachment of embryo with or in the endometrium wall, or we can say uterus. आता जो एम्ब्रियो फॉर्म झाला आहे तो काय होणार आहे, तो जाऊन एंडोमेट्रियमची जी वॉल आहे तिथे जाऊन अटॅच होईल. आता पहा, फर्टिलायझेशनपासून स्टार्ट झाला झायगोट, झायगोटपासून तो डेव्हलप होणार आहे एम्ब्रियो. पण झायगोटपासून फर्स्ट फॉर्म व्हायला जाणार आहे फॉर्मेशन ऑफ मोरुला, अँड फ्रॉम दॅट मोरुला देर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्ट म्हणजे काय सांगितले आपण, इट इज नेसेंट एम्ब्रियो, ऑर वी कॅन से द 5 to 6 days ओल्ड एम्ब्रियो पोस्ट फर्टिलायझेशन. सो आता हा जो काही एम्ब्रियो आहे हा होणार आहे अटॅच. सो इम्प्लांटेशन इज द प्रोसेस ऑफ अटॅचमेंट ऑफ एम्ब्रियो, ऑर वी कॅन से ब्लास्टुला. काय म्हणणार आपण त्याला, त्यालाच म्हणूयात आपण ब्लास्टुला. सो हा जो काही ब्लास्टुला आहे, सो ब्लास्टुला विथ अटॅचमेंट कुणाची सांगतोय, एम्ब्रियोची, म्हणजेच कुणाची, ब्लास्टुलाची, विथ द एंडोमेट्रियम वॉल, ऑर वी कॅन से युटराइन वॉल ऑर युटरस. सो अशी जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एम्ब्रियोला काय करायचं आहे, आपल्याला अटॅच करायचं आहे. अटॅच कुठे होणार आहे, एंडोमेट्रियमच्या वॉलला, त्याला म्हणणार आहोत इम्प्लांटेशन. लेट्स टॉक अबाउट द पीरियड. सो किती पीरियड लागणार आहे, फ्रॉम 6th to 7th day ऑफ आफ्टर फर्टिलायझेशन टू द 10th day. इट्स ऑल अबाउट आफ्टर फर्टिलायझेशन, म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन झालं आहे त्याच्या 4 days पर्यंत काय झाला होता, 4 days पर्यंत फॉर्म झाला होता, तो होता आपला मोरुला. मोरुलाच्या नंतर पुढचे जे डेज होते, 1 to 2 to 3 days, ते लागले होते आपल्याला ब्लास्टोसिस्टसाठी. आणि पहिले जे काही स्टार्टिंगचे 4 days प्लस पुढचे 2 days, म्हणजे 6 to 7 days इट टूक ऑलमोस्ट फॉर द इम्प्लांटेशन. बट आता इथे कन्सिडर करूयात आपण, फर्टिलायझेशनपासून जेव्हा किंवा झायगोट क्लिवेज होत असताना मोरुलापर्यंत लागले 4 days, फ्रॉम मोरुला टू द ब्लास्टोसिस्ट इथे लागले आपल्याला नियर अबाउट 3 days. सो 4 + 3 दॅट मीन्स 7. सो एक्झॅक्ट डे फॉर इम्प्लांटेशन इज 7th day आफ्टर फर्टिलायझेशन. आता याच्यावरती MCQ विचारला जातो, आणि MCQ मध्ये जर तुम्हाला विचारलं की एक्झॅक्ट कोणत्या डेला इम्प्लांटेशन होईल, आणि ऑप्शनमध्ये जर सपोज 7th day असेल तर आपण कन्सिडर करणार 7th day. आता परत एकदा पहा काय झाला, हा जो काही एम्ब्रियो होता हा डेव्हलप झाला. एम्ब्रियो कुठे फॉर्म झाला, तो होता ॲम्प्युला रिजनला. आता इथून काय झालं, ॲम्प्युलाकडे ते चाललेत, ॲम्प्युलापासून ते वरती मूव्ह होताना दिसतील. कुठून, फेलोपियन ट्यूबपासून तिथून ते चालले आहेत इस्थमसला, इस्थमसपासून जाऊन पोचणार आहेत ते युटरसमध्ये. आता हे होत असताना नियर अबाउट आपल्याला 7 days लागतील, ब्लास्टोसिस्ट फॉर्म झाला आहे. आणि हा ब्लास्टोसिस्ट म्हणजेच काय आहे, हा आहे एम्ब्रियो. आणि हा एम्ब्रियो जो आहे तो जाऊन एंडोमेट्रियमच्या वॉलला अटॅच होईल. मग आता हे होत असताना एकूण ड्युरेशन किती लागला आहे, तर हा एकूण ड्युरेशन नेहमी कन्सिडर केला जातो. इट्स ऑल अबाउट 7th day आफ्टर फर्टिलायझेशन, कारण त्यांची पोझिशन इम्प्लांटेशनमध्ये काय होतं आहे की त्यांची जी पोझिशन आहे ती नेहमी फिक्स असली पाहिजे. कुठे असते ती, युटरसच्या अंडर.
सो 6 to 7 डे पासून स्टार्ट झाले, 10 डेज पर्यंत इन बिटवीन केव्हाही होऊ शकतात आफ्टर फर्टिलायझेशन, बट एक्झॅक्ट डे इज 7th day आफ्टर फर्टिलायझेशन. ओके, हा झाला 7 डे आफ्टर फर्टिलायझेशन, हा झाला एक्झॅक्ट डे. MCQ मध्ये जर हा विचारला गेला तर आपण मार्क करणार आहोत 7th day. एक्झॅक्ट ॲप्रोप्रिएट आन्सर इज 7th day आफ्टर फर्टिलायझेशन इम्प्लांटेशन इज टेक्स प्लेस. आता आपण पाहणार आहोत की ह्यामध्ये आपल्याला काय काय मेकॅनिझम दिसणार आहे. सो लेट स्टार्ट विथ द मेकॅनिझम. नाव मेकॅनिझम मीन्स वॉट, की फंक्शनली किंवा कशा पद्धतीने वर्क करताना दिसतील ते. सो हिअर लोकल स्ट्रोमल इडिमा इन एंडोमेट्रियम इन कॉन्टॅक्ट. हाउ मेकॅनिझम वर्क, लोकल स्ट्रोमल इडिमा. नाव इडिमा म्हणजे काय आता इथे कन्सिडर करणार. इडिमा म्हणजे हा एंडोमेट्रियम वॉल जी आहे ही थोडीशी लूज किंवा सोलन किंवा आपल्याला थोडीशी बल्ज फॉर्ममध्ये दिसायला स्टार्ट होईल, आणि ह्याला म्हणणार आहोत आपण इडिमा इन एंडोमेट्रियम. आता हे सर्व प्रिपरेशन कशासाठी चालू आहेत, दिस ऑल प्रिपरेशन आर गोइंग टू स्टार्ट फॉर द प्लांटेशन, दॅट मीन्स इम्प्लांटेशन. आता लोकल का म्हणायचं, आता पहा ज्या काही सेल्स आपण कशाच्या कन्सिडर केल्या होत्या, सेल्स जो ब्लास्टोसिस्ट होता तो एंडोमेट्रियम वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, आणि फक्त तेवढ्याच एंडोमेट्रियमच्या ज्या वॉल आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस दिसतो, म्हणून आपण इथे त्याला कन्सिडर करणार आहोत लोकल. इम्प्लांटेशनसाठी फर्स्ट मेकॅनिझम काय सांगतंय, लोकल स्ट्रोमल इडिमा इन एंडोमेट्रियम इन कॉन्टॅक्ट, अँड इट इज द फर्स्ट साईन ऑफ डॅसिड्युअल सेल रिॲक्शन. डॅसिड्युअल सेल रिॲक्शन इट इज ऑल्सो नोन ॲज DCR. हा झाला आपला डॅसिड्युअल सेल रिॲक्शन. आता हे डॅसिड्युअल सेल मीन्स वॉट, इट इज एंडोमेट्रियम सेल्स. डेसिड्युअल सेल ह्याच एंडोमेट्रियम सेल असं कन्सिडर केलं जातं. आता जेव्हा इम्प्लांटेशन होईल तेव्हा डेसिड्युअल सेलमध्ये काय काय चेंजेस दिसतील, तर त्याच्यामध्ये लोकल स्ट्रोमल इडिमा हा दिसतो. म्हणजे याच्यामध्ये काय होताना दिसतं आपण पाहूयात. आता इथे कन्सिडर करतो आहे आपण, सपोज आपण सेल कन्सिडर केली म्हणजे आपला ब्लास्टोसिस्ट, राईट. ब्लास्टोसिस्टमध्ये आपण आउटर मोस्ट पेरिफेरीला फ्लॅट सेल्स शो करतो आहे, अँड दिस फ्लॅट सेल्स आर गेट प्लेस टुवर्ड्स इट्स पेरिफेरी. संपूर्ण पेरिफेरीला अशा फ्लॅटन फॉर्ममध्ये बट स्मॉलर साईजच्या सेल अरेंज होताना दिसून येतात, अँड दे आर नोन ॲज ट्रोफोब्लास्ट. सेल्स आर नोन ॲज ट्रोफोब्लास्ट. आता आपण काय करूयात, इथे वरती ज्या आपल्याला सेल दिसल्या होत्या एम्ब्रियोब्लास्टच्या, त्यांना आपण काय करणार आहोत वन साईडला दाखवूयात, जेणेकरून आपल्याला त्यांची अटॅचमेंट शो करता येईल. इथे आपण दाखवूयात एम्ब्रियोब्लास्ट, जस्ट त्यांची पोझिशन आपण चेंज केली. दीज आर द सेल्स, सेंट्रली प्लेस्ड आहेत, लार्जर सेल्स आहेत, आणि ह्या सेल्सला नाव देणार आहोत दीज आर एम्ब्रियो ब्लास्ट. ओके, आता ह्या ज्या एम्ब्रियो ब्लास्ट सेल होत्या ह्या जिथे कुठे प्रेझेंट आहेत त्यांच्यानुसार दोन पोल फॉर्म होतात. द फर्स्ट पोल वेअर एम्ब्रियो ब्लास्ट इज इन कॉन्टॅक्ट विथ द ट्रोफोब्लास्ट कॉल्ड ॲज एम्ब्रियोनल पोल, अँड अपोजिट टू द एम्ब्रियोनल पोल इज नोन ॲज ॲब एम्ब्रियोनल पोल. आता आपण जसं म्हणतो की नॉर्मल अँड ॲबनॉर्मल, तसा एम्ब्रियोनल अँड अपोजिट टुवर्ड्स ॲब एम्ब्रियोनल. हिअर इट इज अ
एंडोमेट्रियम वॉल, और वी कैन से वॉल ऑफ एंडोमेट्रियम. ओके, आता आपल्याला काय दाखवायचं आहे की हा जो काही ब्लास्टोसिस्ट आहे तो एंडोमेट्रियम वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस येत आहेत अँड दिस चेंजेस फर्दर लीड्स टू द इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशनच्या प्रिपरेशनसाठी जी काही एम्ब्रियोची अटॅचमेंट आहे ही अटॅचमेंट कुठे दिसणार आहे आपल्याला, ती एंडोमेट्रियमच्या वॉलला दिसणार आहे. मग आता हा जो काही एम्ब्रियो ब्लास्ट आहे किंवा हा जो काही ब्लास्टोसिस्ट आहे तो एंडोमेट्रियमच्या वॉलला येऊन अटॅच होईल आणि हे अटॅच होणं म्हणजेच काय आहे, इम्प्लांटेशन. आता आपण नेहमी काय सांगतो की जेव्हा एम्ब्रियो असते तेव्हा त्या एम्ब्रियोला फीडिंग कुणाच्या थ्रू दिलं जातं, फीडिंग इज गेट डन थ्रू द मदर. सो मदर थ्रू जेव्हा फीडिंग होतं म्हणजे त्यांची जी अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट दिसणार इम्प्लांटेशनमध्ये. इम्प्लांटेशन बेसिकली दिसतो 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन. मेकॅनिझममध्ये आपण काय पाहतो आहे तर लोकल स्ट्रोमल इडिमा इन एंडोमेट्रियम इन कॉन्टॅक्ट मीन्स वॉट इडिमा, दॅट मीन्स द बल्जिंग असेल, स्वेलिंग असेल. आता इथे पाहूयात आपण, ही जी काही एंडोमेट्रियम वॉल आहे ही स्लाईटली लूज होते, बल्ज होते, किंवा बऱ्याच वेळेला बऱ्यापैकी ही सोलिन फॉर्ममध्ये दिसते आपल्याला. आता इथे आपण कन्सिडर करूयात इथे चेंजेस काय काय दिसतील. ही आहे आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, इथे दाखवली आपण फेलोपियन ट्यूब, हा बाकीचा पार्ट कन्सिडर करतो आहे, राईट. आता इथे आपण एंडोमेट्रियम वॉल विच इज फोल्डेड, बेसिकली फोल्डेड फॉर्ममध्ये असते, इट इज अ मोस्ट ग्लँड्युलर अँड वॅस्क्युलर लेअर. सपोज इथे आपला ब्लास्टोसिस्ट येऊन थांबला आहे. आता हा जो ब्लास्टोसिस्ट आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये फक्त एवढा रिजन ऑफ एंडोमेट्रियम वॉलचा प्रेझेंट आहे. मग जेवढी एंडोमेट्रियम वॉल ह्या ब्लास्टोसिसच्या कॉन्टॅक्टमध्ये असते त्यांच्यामध्येच आपल्याला चेंजेस दिसत, ही संपूर्ण एंडोमेट्रियम वॉल ह्यांच्यामध्ये चेंजेस दिसत नाही. फक्त जो पार्ट एम्ब्रियोब्लास्ट किंवा ब्लास्टोसिसच्या कॉन्टॅक्टमध्ये आला ते लोकल स्ट्रोमल इडिमा दाखवतात. लोकल का म्हटलं, कारण हा जो काही पार्ट आहे ब्लास्टोसिसचा तो ज्या एंडोमेट्रियम वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे फक्त त्याच्यामध्ये डेसिड्युअल सेल रिॲक्शन दिसून येतात. सो इथे फक्त एवढ्याच रिजनमध्ये आपल्याला चेंज दिसून येणार आहे. आणि हे चेंजेस काय काय असतात यांना कन्सिडर करूयात. बरं, स्पेसिफिक एंडोमेट्रियम वॉलमध्ये चेंज दिसले म्हणून नाव दिलं लोकल, इडिमा कळाला. आता बोलूयात आपण डेसिड्युअल सेल रिॲक्शनमध्ये काय काय चेंजेस होताना दिसून येतात. फर्स्ट, परमिएबिलिटी ऑफ ब्लड वेसल्स अँड वॉल ऑफ एंडोमेट्रियम इनक्रीजेस. आता काय झालं आहे, परमिएबिलिटी म्हणजे जनरली काय असतो, ॲक्सेस असतो, अलाव करतात सबस्टन्सेस. मग हा कुणामध्ये दिसतो आपल्याला, ब्लड वेसल्समध्ये. आता इथे आपण ब्लड वेसल्स शो करूयात. दीज आर ब्लड वेसल्स, लेट्स लेबल इट ब्लड वेसल्स, राईट. आता ह्या ज्या ब्लड वेसल्स आहेत आणि एंडोमेट्रियमची वॉल आहे त्यांचा ॲक्सेस सबस्टन्सला अलाव करण्यासाठी त्यांची जी ॲबिलिटी आहे ही वाढते. आणि हे कुणामुळे झालं, डेसिड्युअल सेल रिॲक्शनमुळे. आणि हे सर्व प्रिपरेशन इज नेसेसरी फॉर द इम्प्लांटेशन. नाव द सेकेंड चेंज, आता इथे आपण कन्सिडर करूयात की सेकेंड चेंजमध्ये काय सांगितलं होतं. आता इथे आपल्याला फायब्रोब्लास्ट सेल दिसणार आहेत. दीज आर द फायब्रोब्लास्ट सेल्स, दीज आर फायब्रोब्लास्ट सेल. दिस फायब्रोब्लास्ट सेल ॲब्झॉर्ब द न्यूट्रिशन अँड फॉर्म द फ्लुइड फिल्ड सेल. दिस फ्लुइड इज गेट फिल्ड इनसाइड दिस सेल अँड नाव दिस फायब्रोब्लास्ट सेल लुक्स लाईक अ बल्ज सेल. काय केलं त्यांनी, आता इथे परमेबिलिटी झाली त्याच्यानंतर फायब्रोब्लास्ट अंडरगोज चेंजेस
एंड फॉर्म द फ्लुइड फिल्ड सेल. काय केलं त्यांनी आता याच्यामध्ये, जे काही फ्लुइड होतं त्याला त्यांनी फिल करून घेतलं, आणि ह्याची रिक्वायरमेंट काय आहे, फॉर दी नरिशमेंट ऑफ फर्दर डेव्हलपिंग एम्ब्रियो. म्हणजे नरिशमेंटसाठी जी रिक्वायरमेंट असणार आहे तीसुद्धा फुलफिल केली जाते, आणि हे सर्व आपल्याला कुठे दिसतं आहे, हे दिसतं आहे आपल्याला अंडर द डेसिड्युअल सेल रिएक्शन. परमेबिलिटी झाली, देन न्यूट्रिशनसुद्धा ॲब्झॉर्प्शन झालं. त्यांनी काय केलं, ॲक्सेस केलं, कुणी ज्या ब्लड सेल्स होत्या, ब्लड वेसल्स, त्यांनी ॲक्सेस दाखवला, ॲब्झॉर्प्शन पॉसिबल केलं, किंवा सबस्टन्स जे असतील ते इझिली अलाव करताना दिसून येतात. देन थर्ड थिंग आपण जी बोलणार आहोत ती आहे एंडोमेट्रियम डिस्टरप्ट्स. एंडोमेट्रियम डिस्टरप्ट्स, आता इथे डिस्टरप्ट्स म्हणजे आपण कन्सिडर करणार आहोत एंडोमेट्रियम वॉल इज ब्रेक. आता इथे एंडोमेट्रियम वॉल का ब्रेक होणार आहे, जेणेकरून तो जो काही ब्लास्टोसिस्ट आहे तो ब्लास्टोसिस्ट त्या वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, आणि जेणेकरून त्यांची अटॅचमेंट जी आहे ती पॉसिबल होताना दिसेल. ओके, व्हॉट वी हॅव सीन सो फार, दॅट डेसिड्युअल सेल रिएक्शन, ह्या रिएक्शनमध्ये नक्की काय घडतं आहे. फर्स्ट वी टॉक्ड ऑफ परमेबिलिटी ऑफ ब्लड वेसल्स अँड एंडोमेट्रियम वॉल इट इन्क्रीजेस. म्हणजे इथे जी ब्लड वेसल्स दिसली आपल्याला, त्यांची परमेबिलिटी, त्यांची जी ॲक्शन आहे, जेणेकरून सबस्टन्सचा एक्सचेंज हा इझिली पॉसिबल होतो, ॲज वेल ॲज एंडोमेट्रियमची जी वॉल आहे यांचा जो ॲक्सेस आहे हा सुद्धा वाढला. सो फर्स्ट थिंग हा चेंज इथे घडला. आपण प्रिपरेशन करतो आहे इम्प्लांटेशनसाठी. सेकंड, दिस फायब्रोब्लास्ट दे ॲब्झॉर्ब्स द ग्लायकोजन रिच न्यूट्रियंट्स अँड दे बिकम द फ्लुइड फिल्ड सेल्स, अँड दिस सेल इज फर्दर गोईंग टू हेल्प फॉर दी नरिशमेंट. ह्या सेलने काय केलं, ॲब्झॉर्ब करून घेतलं न्यूट्रियंट्स. ॲब्झॉर्ब केल्यामुळे आता ती सेल जी आहे त्या सेलच्या आतमध्ये जे काही फ्लुइड ॲब्झॉर्ब केलं गेलेलं आहे ते फिल झालं, आणि हे फ्लुइड फर्दर नरिशमेंटसाठी वापरणार आहे. एंडोमेट्रियम इज नाव डिस्टरप्ट्स. म्हणजे काय, एंडोमेट्रियमची जी वॉल होती ती आता हळूहळू ब्रेक व्हायला स्टार्ट होते, जस्ट बिकॉज ऑफ द ट्रोफोब्लास्ट सेल फॉर्म्स द फिंगर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द कोरिओनिक विलाय. आता विलाय आपल्याला फिंगर लाईक स्ट्रक्चर याच्या अगोदर गेलेलं होतं. सो नेक्स्ट इथे मेन्शन करते मी कोरिओनिक विलाय. दिस कोरिओनिक विलाय पेनिट्रेट बाय लाइटिक अँड मेकॅनिकल वे. आता पहिल्यांदा हे आहे काय, ह्या अशा पद्धतीने फॉर्मेशन स्टार्ट झालं. ह्या सर्व चेंजेसची रिक्वायरमेंट का होती, इम्प्लांटेशनसाठीचं प्रिपरेशन चालू आहे. नेक्स्ट इथे काय झालं, ह्या ज्या काही ट्रोफोब्लास्ट सेल आहे दे स्टार्ट टू फॉर्म द फिंगर लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द कोरिओनिक विलाय, ऑर जस्ट कॉल्ड ॲज द मायक्रोविलाय ऑर विलाय. आता इथे आपण पाहूयात ह्या विलाय कशा फॉर्म होतील त्या. जर मला ह्या विलाय दाखवायच्या असतील इथे, सो आपण काय करूयात, ह्यांना थोडंसं एक्सटेंड करूयात, आणि ग्रॅज्युअली चेंज ह्यांच्यामध्ये कसा दिसतो ते पाहूयात आपण इथे. सपोज दिस ट्रोफोब्लास्ट सेल दे स्टार्ट टू फॉर्म द फिंगर लाईक स्ट्रक्चर. आपण हे ग्रॅज्युअली चेंज फॉर्ममध्ये दाखवतो आहे, राईट. सो हे जे काही फिंगर लाईक स्ट्रक्चर आहेत, ट्रोफोप्लास्ट सेलपासून एक्सटेंड झालेलं फिंगर लाईक स्ट्रक्चर, सो आपण त्याला नाव दिलं विलाय. दे स्टार्ट टू पेनिट्रेट बाय लाइटिक अँड मेकॅनिकल वे. आता लाइटिक मीन्स वॉट, लाइटिक दॅट मीन्स दे रिलीज सम एन्झाईम्स, दीज आर नोन ॲज द लाइटिक एन्झाईम्स, अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट, ड्यू टू दिस लाइटिक एन्झाईम्स दे कॅन इझिली पेनिट्रेट इन टू द अदर लेअर. आता हा जो एंडोमेट्रियमचा लेअर आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे आपल्याला ह्या ब्लास्टोसिस्टची जी अटॅचमेंट आहे याच्याबरोबर करायची आहे. पण करताना काय होतं, यांच्या ज्या सेल्स आहेत ह्या पुढे एक्सटेंड होत आहेत,
आउटग्रोथ शो करता है आणि फर्दर त्यांचं पेनिट्रेशन इज गेट डन बाय लाइटिक ड्यू टू द सिक्रीशन ऑफ सर्टन काइंड ऑफ एन्झाइम्स सो दॅट दे हेल्प टू डिझॉल्व सम लेअर. इथून पुढे जसजसे पास होतील तसतसे वेगवेगळ्या लेअरला डिझॉल्व करण्यासाठी एन्झाइम्स जे काम करणार आहेत दीज आर कॉल्ड ॲज लाइटिक एन्झाइम्स अँड मेकॅनिकल वे. आता मेकॅनिकली दॅट मीन्स दे आर गेट पुश्ड फॉरवर्ड फिजिकली. सो हियर आय मेन्शन इट गेट पुश्ड फिजिकली. सो दोन्हीही पद्धतीने म्हणजे इथे केमिकल वेने एन्झाइम सिक्रेट केले, मेकॅनिकल वेने हळूहळू त्याला फिजिकली पुश करत करत हे फिंगर लाईक स्ट्रक्चर आता काय होते पेनिट्रेट होते. इट स्टार्ट टू पेनिट्रेट रिमेन्स टिल इट्स ग्रोथ और हियर विल मेन्शन दे फर्दर ग्रो टिल इट रीचेस टू द मॅटर्नल ब्लड. कुठपर्यंत पुढे पेनिट्रेट होत जाणार आहे टिल इट रीचेस टू द मॅटर्नल ब्लड. म्हणजे कोण मॅटर्नल ब्लड. आता आपल्याला हे तर माहिती आहे की जेव्हा एखादी मदर वूममध्ये बेबीला कॅरी करते सो ऑल द फीडिंग ऑफ दॅट बेबी इज गेट डन विथ द हेल्प ऑफ मदर. मदर थ्रू त्या बेबीची एन्टायर जी डेव्हलपमेंट आहे ती होते. म्हणजेच आता इथून ब्लास्टोसिस्ट हा फर्दर डेव्हलप व्हायला जाणार आहे एम्ब्रियोमध्ये. इट इज नथिंग बट द एम्ब्रियो काइंड ऑफ. ह्या एम्ब्रियोची अटॅचमेंट मदरच्या वूममधला इनरमोस्ट लेअर एंडोमेट्रियम लेअर त्याच्याशी जाऊन अटॅचमेंट होणार आहे. ह्या दोघांना अटॅच करण्यासाठी ह्या ज्या सेल्स असतात ह्या इथे कोरिओनिक विलय फॉर्म करतात. ह्या विलय पेनिट्रेट होतात. इथे मी दाखवलं म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये एवढ्या ग्रो झाल्या, देन फर्दर, देन नेक्स्ट स्टेज, असं करत करत त्यांची ग्रोथ होत राहते. इट कंटिन्यू ग्रो, दे आर शोईंग द ग्रोथ टिल इट रिचेस टू द मॅटर्नल ब्लड. म्हणजेच त्या मदरच्या ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येईपर्यंत ह्या विलय एक्सटेंड होतात सो दॅट दे कॅन टेक द न्यूट्रियंट्स फ्रॉम द मॅटर्नल ब्लड. आणि असं करण्यासाठीची त्यांची ही अरेंजमेंट आपल्याला इथे अशी दिसून येते. सो वॉट काइंड ऑफ इम्प्लांटेशन टेक्स प्लेस इन ह्युमन बीइंग. सो हियर वी आर गोइंग टू डिस्कस टाईप ऑफ इम्प्लांटेशन. टाईप ऑफ implantation specially in humans and apes. Human and apes interstitial type of implantation is seen. ह्युमनमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याला इम्प्लांटेशनचा कोणता टाईप दिसतो, इट इज इंटरस्टिशियल. नाउ वॉट इज मीन बाय द इंटरस्टिशियल वन्स. एकदा का ह्यांच्या विलय मॅटर्नल ब्लडपर्यंत येऊन पोचल्या म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट त्या मॅटर्नल ब्लडपर्यंत पोचला जेणेकरून तिथून ते नरिशमेंट घेतील, त्याच्यानंतर दिस एन्टायर ब्लास्टोसिस्ट इज गेट कवर्ड विथ द एंडोमेट्रियम वॉल और समटाईम्स इट इज सेड दॅट ब्लास्टोसिस्ट इज गेट बरीड इन टू द एंडोमेट्रियम. सो हियर blastocyst is get covered with the endometrium wall or हा जो ब्लास्टोसिस्ट आहे हा कम्प्लिटली काय होतो बरीड होतो आणि याच्या भोवती हे असं एंडोमेट्रियम वॉलचं कवरिंग फॉर्म होतं आणि सगळ्या बाजूने कवर करून आतमध्ये तो एम्ब्रियो ब्लास्ट किंवा ब्लास्टोसिस्ट आहे अशा टाईपचं इम्प्लांटेशन ह्युमन्समध्ये आणि एप्समध्ये दिसून येतं ज्याला म्हटलं जातं इंटरस्टिशियल टाईप. As the implantation process is going on simultaneously it get changes or in the formation of gastrulation also takes place. म्हणजे इम्प्लांटेशन चाललंय आणि ह्या इम्प्लांटेशन बरोबरच इंटरनली अजून कोणती प्रोसेस चालू असते गॅस्ट्रुलेशन. अँड इन गॅस्ट्रुलेशन देर इज अ फॉर्मेशन ऑफ थ्री जर्म लेअर वुड स्टार्ट. गॅस्ट्रुलेशनमध्ये काय दिसणार आहेत आपल्याला तीन वेगवेगळ्या जर्म लेअर फॉर्म होताना दिसेल आणि फर्दर डेव्हलपमेंट दिसेल आणि दिस इज हाव
इम्प्लांटेशन टेक्स प्लेस. आता याच्यामध्ये इम्प्लांटेशन होत असताना आपल्याला ह्या स्ट्रक्चरमध्ये एक दोन वेगवेगळ्या नवीन टर्म आल्यात. फर्स्ट टर्म इज सिनसायटिओट्रोफोप्लास्ट अँड सेकंड वन इज सायटोट्रोफोप्लास्ट. आता हे दोन का आहेत यांना समजून घेऊयात आणि बिफोर दॅट एकदा याचा रिकॅप घेऊयात म्हणजे पूर्ण वाईप आउट करूयात आणि पुढचं एक स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यातले थोडेसे नेम जे आपल्यासाठी नवीन आहेत. फर्स्ट वी टॉक अबाउट द इम्प्लांटेशन. इट इज द प्रोसेस ऑफ अटॅचमेंट ऑफ दिस एम्ब्रियो ऑर ब्लास्टोसिस्ट विथ द एंडोमेट्रियम वॉल ऑर द युटराइन वॉल. दॅट्स इट. पिरियड 6th to 7th day to the 10th day after fertilization, and the most appropriate day for the implantation, it is known as the 7th day. So yala mark karnar apan correct ala tar. Now mechanism kasha paddhatine work kartat. The local stromal edema in endometrium asha paddhatine disun yeto. Edema means what? Swelling asel, bulge asel. Swollen form madhe endometrium chi wall hi halkashi loose vhayla start hote. लोकल का शब्द वापरला आपण इथे, कारण ह्या ब्लास्टोसिस्टच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारी जी एंडोमेट्रियम वॉल असेल त्यांच्यामध्येच चेंजेस दिसतात. दॅट मीन्स इट इज द फर्स्ट साईन ऑफ डेसिड्युअल सेल रिएक्शन. नाव व्हॉट इज मीन बाय डेसिड्युअल? डेसिड्युअल सेल्स आर नथिंग बट दी एंडोमेट्रियम सेल इट सेल्फ. ह्या सेल काय आहेत? एंडोमेट्रियमच्या सेल. ओके, नाव आता यांच्यामध्ये काय काय चेंज झाला? इथे ब्लड वेसल्स होत्या, एंडोमेट्रियमची वॉल होती, परमिएबल झाले. फायब्रोब्लास्ट होता, त्यांनी फ्लुइड कंटेंट ॲब्झॉर्ब करून ठेवला, सेलमध्ये फ्लुइड कंटेंट वाढला. एंडोमेट्रियम आता हळूहळू काय व्हायला लागला? ब्रेक व्हायला लागला. देन त्याच्यानंतर हा ब्रेक होतोय कारण इथून कोरिओनिक विलाय पेनिट्रेट करायला स्टार्ट झाल्या. ह्या पेनिट्रेट करतायत दोन पद्धतीने, केमिकली आणि मेकॅनिकली. केमिकली लायटिक एन्झाईमने, मेकॅनिकली त्यांनी पुश केलं. हे वाढत जात आहेत कुठपर्यंत? Unless until they are not going to reach to the maternal blood. Maternal blood पर्यंत जाऊन पोहोचेपर्यंत ह्यांची ग्रोथ होताना दिसून येते. आणि एकदा का अशा पद्धतीने त्यांची अटॅचमेंट झाली की this blastocyst is get covered entirely by the endometrium wall, and this type of implantation is known as interstitial type, generally seen in human and apes. बरं, कवर झाला. आणि ह्याच्याबरोबर अजून दुसरी प्रोसेस कोणती चालू असते? गॅस्ट्रुलेशन, ज्याच्यामध्ये थ्री जर्म लेअर फॉर्मेशनला स्टार्ट होते. आता आपण एक डायग्राम पाहूयात की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कसे हे फॉर्मेशन दाखवले, किंवा आपल्याला बुकमध्ये जी नावं आली ती म्हणजे काय आहे त्याला थोडंसं समजून घेऊयात. ओके, सो हियर वी आर गोइंग टू ड्रॉ अवर ब्लास्टोसिस्ट. इन ब्लास्टोसिस्ट these are the trophoblasts which are arranged towards its periphery. theek hai, these are the trophoblast. center la kon disle hote aplyala? te hote embryo blast. embryo blast la apan parat ekda kay koruyat? eka pole kade attached form madhe dakhuyat, right? आता इथे ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ह्या अशा काही सेल्स दिसत आहेत की ज्यांच्यावरती आपल्याला हे असे छोटेसे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स दिसतील, किंवा ह्या विलाय फॉर्म आहेत छोट्या असतात, म्हणून ह्यांना म्हटलं जातं दीज आर द मायक्रो विलाय. दीज आर द मायक्रो विलाय. आता ह्या ज्या सेल्स आहेत एम्ब्रियो ब्लास्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना स्पेसिफिकली एक नाव दिलं जातं. इट इज सिनसायटिओट्रोफोब्लास्ट. अँड द सेल्स ऑफ ट्रोफोब्लास्ट विच आर अपोजिट टू द एम्ब्रियोनल पोल, दिस सेल्स आर नोन ॲज सायटोट्रोफोब्लास्ट. ट्रोफोब्लास्ट ह्यांना काय नाव दिलं आपण? सायटो ट्रोफोब्लास्ट. नाव दीज आर द इनर सेल मास. दिस एंटायर सेल इज गेट कवर्ड विथ दी आउटर मोस्ट लेअर इज झोना पेल्युसिडा. आता परत एकदा, द फंक्शन ऑफ झोना पेल्युसिडा इज टू प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो ॲट ॲबनॉर्मल साईट.
म्हणजे अपार्ट फ्रॉम द युटरस और वूम दुसरीकडे कुठेही ह्या एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन होऊ नये म्हणून कोण काम करतायत? झोना पेलिसिडा. एकदा इम्प्लांटेशनचं काम संपलं की मग मात्र झोना पेलिसिडा काय होईल? रप्चर होईल. पण तोपर्यंत मात्र आपल्याला इथे यांच्या भोवती ही अशा पद्धतीने झोना पेलिसिडा दिसून येते. नाव हिअर सीन सायटिओ ट्रोफोब्लास्ट. सीन दॅट मीन्स टू ऑर वी कॅन से द टुगेदर. सायटिओ दॅट मीन्स ऑफ सेल्स. Of cells. Trofo, that means they used or they are responsible for the nourishment, that means to nourish. And the blast, that means the bud. Here we are going to consider the group of cells come together and absorbs the nutrients for the further nourishment, and such a type of trophoblast are called as syncytiotrophoblast. Whereas cytotrophoblast, they are the inner layer of cells. किंवा ह्या बाजूच्या ज्या सेल्स आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत सायटोट्रोफोब्लास्ट. अपोजिट पोलच्या असं सुद्धा कन्सिडर केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपल्याला काय दाखवायचं आहे, हा जो इथला पार्ट आहे ह्या रेंजमध्ये असणाऱ्या सेल्स ह्या स्पेसिफिकली म्हटल्या जातात सिनसायटिओट्रोफोब्लास्ट, अँड अपोजिट टू इट देअर इज अ प्रेझेन्स ऑफ सायटोट्रोफोब्लास्ट. मेजरली हे आहेत मायक्रोविलाय झाल्यात, यांच्या भोवती आपल्याला झोना पेलिसिडा दिसला. आणि बेसिक मात्र आपला जो टॉपिक आहे तो मात्र आहे इम्प्लांटेशनचा. डन. इट इज ऑल अबाउट द इम्प्लांटेशन. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू टॉक अबाउट द व्हॉट गॅस्ट्रुलेशन. थँक्यू.